नमस्कार, स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। मी अशोक वानखडे। कंगना राणावतने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं की महाराष्ट्रामध्ये जितके खटले, खास करून मुंबई तिच्यावर चाललेले आहेत न्यायालयीन खटले, ते सगळे शिमल्याला शिफ्ट करावे, कारण शिवसेनेपासून तिच्या जीवाला धोका आहे। प्रश्न असा आहे, कालपर्यंत झाशीची राणी बनून रोज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एकेरी नावाने हाक मारून आणि तोंडसूक घेत लगातार ट्विटरवरून नको ते आरोप लावत जेव्हा कंगना राणावत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होती, तेव्हा ती शेरनी किंवा ती झाशीची राणी आता कुठे गेली, हा फार मोठा प्रश्न पडतो। दुसरा एक प्रश्न आहे की वाय प्लस कॅटेगरीची सिक्युरिटी तिला दिलेली आहे केंद्र सरकारने, कारण कंगना राणावत केंद्र सरकारच्या अनुसार फारच मोठी प्रतिष्ठित व्यक्ती आहे या देशाची, त्यामुळं त्यांना जेव्हा धमकी देण्यात आली तेव्हा लगेच वाय कॅटेगरीची सुरक्षा त्यांना देण्यात आली, केंद्र सरकारने दिली, न मागता दिली। अशा कितीतरी केसेस पडलेल्या आहेत दिल्लीमध्ये की सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन जेव्हा कोण्या व्यक्तीला सिक्युरिटी द्यायला लावली तेव्हा त्याचं थ्रेट परसेप्शन किती आहे हे पाहण्यासाठी मागच्या एक एक वर्ष, दोन दोन वर्ष फायली या डिपार्टमेंटपासून त्या डिपार्टमेंटपर्यंत फिरत आहे। पण मग कंगना राणावतची गोष्ट वेगळी। आता तिला वाय प्लस जी सिक्युरिटी दिली त्यात 11 CRPFचे लोक असतात सिक्युरिटीसाठी, त्यात काही कमांडोही असतात। आता CRPFचे 11 कमांडो सोबत आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी, जो महाराष्ट्रात फार मोठा पक्ष आहे असा क्लेम करतो, ते सगळे कार्यकर्ता जेव्हा तिच्या सिक्युरिटीसाठी असतात, त्यातनंसुद्धा तिला शिवसेनेकडनं त्रास आहे किंवा तिच्या जीवितेला धोका आहे अशी जीव तेव्हा म्हणते, तेव्हा हे हास्यास्पद वाटतं। किंवा हे मानायला हवं की शिवसेना महाराष्ट्रात इतकी स्ट्रॉंग आहे की वाय कॅटेगरीची केंद्राची सुरक्षा घेणारी लोकंसुद्धा शिवसेनेला घाबरून मुंबईत पाय ठेवत नाहीत। किंवा याच्यात तिसरा एक बाजू अशी असू शकते की वाय कॅटेगरी, झेड प्लस कॅटेगरी, एक्स कॅटेगरी ह्या सगळ्या कॅटेगरीच्या ज्या सुरक्षा आहेत त्या इतक्या कमजोर आहेत, इतक्या फुसक्या आहेत की CRPFचे 11 लोक, त्यात काही बरेचसे कमांडो हे सोबत असूनसुद्धा यदि शिवसेनेला ते कमजोर पडत असतील शिवसेनेसमोर, याचा अर्थ मग CRPFच्याच त्यात ताकदीवर प्रश्न उठतो। असे बरेचसे प्रश्न आहेत, कारण कंगना राणावतनी जो ॲप्लिकेशन लावला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यावरनं असं उठतो। ती म्हणते माझी न्यायपालिकेमध्ये विश्वास आहे, परंतु शिवसेनेवर नाही, शिवसेनेचं सरकार आहे आणि ते मला कुठेही माझ्या जीवितेला हानी पोहोचवू शकतं। आता कंगना राणावत शिवसेनेला घाबरली की कंगना राणावतनी काही सेटिंग करून ठेवलेली आहे हिमाचल प्रदेशमध्ये, का ती सगळे आपले खटले तिकडे वळवू इच्छिते, हे प्रश्न जे आहे ते फक्त उत्तर कंगना राणावत देऊ शकते। परंतु वाय प्लस ची सुरक्षा, शिवसेनेची ताकद, BJP ची ताकद, या सगळ्या गोष्टींवर कंगना राणावतनी प्रश्न चिन्ह जरूर लावलेले आहेत। त्याचं उत्तर आता सर्वोच्च न्यायालय काय देतं त्याच्यावरच अवलंबून आहे। आज एवढंच, पुन्हा येतो उद्या काही नवीन विश्लेषणसोबत। तोपर्यंत नमस्कार।